सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. लोकांकडून जास्त भाडे आकारू नका. भाडेकरांना भाडे भरण्यासाठी मुभा द्या. विद्यार्थ्यांना रूम्स खाली करायला लावू नका. अशी आव्हाने राज्य सरकार घरमालकांना करत होते. अशातच राज्य सरकारचा एक मोठा विरोधाभास समोर आला आहे. वर्षा या शासकीय बंगल्यावरील सेवक निवासस्थानामध्ये 50 वर्षापेक्षा अधिक काळ राहत असणाऱ्यांना घरे रिकामी करण्यास सांगितले आहेत. भाजप नेते व आमदार राम कदम यांनी हे प्रकरण समोर आणत महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या संकट काळात वर्षा बंगल्यात 50 वर्षांहून अधिक काळ राहणाऱ्या गरिबांना त्वरित घरे रिकामी करा अशा नोटीस बजावून महाराष्ट्र शासन गरिबांना बेघर करीत आहे. वर्षा बंगल्यावरील सेवक निवासात राहणाऱ्या लोकांना मंत्री महोदयाच्या आदेशाने नोटीस गेलेल्या आहेत. मलबार हिल सेवा केंद्राचे कनिष्ठ अभियंता यांनी या नोटिसा पाठवल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.